गुंतवणूकदारांना गोत्यात, शेअर बाजार गुंतवणूकदारांना 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान। फसव्या एक्झिट पोल आधारे गुंतवणूकदारांचं नुकसान करण्यात आलं। काँग्रेसकडून मोदी आणि शहा यांना लक्ष्य करण्यात येत आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी मोदी आणि शहांवर जोरदार हल्लाबोल केला। ठरवून शेअर गुंतवणूकदारांना गोत्यात आणलं जातंय का, आणलं गेलं का, अशा पद्धतीचा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला। या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी काय म्हणालेत आपण पाहूया। प्रधानमंत्री ने देश की जनता को इन्वेस्टमेंट एडवाइस क्यों दी और 5 करोड़ परिवारों को जो इन्वेस्ट करते हैं उनको प्रधानमंत्री ने, होम मिनिस्टर ने स्टॉक खरीदने का आदेश क्यों दिया? दूसरा, दोनों इंटरव्यूज जो किए गए थे वो अदानी जी के जो चैनल्स हैं उनको दिए गए थे, उन पर सेबी का इन्वेस्टिगेशन हो रहा है, तो उस उन चैनल्स का क्या रोल है? और बीजेपी के बीच में जो फेक एग्जिट पोलस्टर्स हैं और ये जो फॉरेन इन्वेस्टर्स हैं इनके बीच में क्या कोई रिश्ता है, और अगर रिश्ता है तो क्या है? हम जेपीसी चाहते हैं, हम इन्वेस्टिगेशन चाहते हैं और देश इसकी सच्चाई जानना चाहता है। धन्यवाद। शुक्रिया राहुल जी। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून विनायक आंबेकर आहेत, जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि आर्थिक तज्ज्ञ सुद्धा आहेत। विनायक जी, जय महाराष्ट्रच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? विनायक आंबेकर आपल्या सोबत आहेत। विनायक जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय सर, मी बोलतोय। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रच्या बातमीपत्रामध्ये। आत्ताचीच ही बातमी आहे, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केलंय। लक्ष्य अशावरून केलेलं आहे की जो चढ उतार झाला शेअर बाजारामध्ये आणि हा शेअर बाजार मधला चढ उतार ठरवून झाला किंवा त्याची माहिती आधीच पंतप्रधानांना होती किंवा गृहमंत्र्यांना होती, अशा पद्धतीचं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय, आपण या सगळ्याकडे कसं पाहताय? हा अतिशय हास्यास्पद आणि खोटा आरोप आहे। हेच लॉजिक जर लावायचं असेल तर राहुल गांधींनी अदानी ग्रुप बाबत संसदेमध्ये आवाज उठवल्यानंतर हिंडनबर्ग रिपोर्ट पब्लिश होतो आणि अदानी कंपनीचे शेअर्स हे कोणी शॉर्ट सेलिंग करतो जी अमेरिकन कंपनी आहे, तर अशा प्रकारचे जे आरोप आहेत हे जर त्यांना लावायचे असतील तर त्यांनी पहिलं उत्तर दिलं पाहिजे की हिंडनबर्ग रिपोर्ट मध्ये त्यांचा हात होता का, आणि त्यावेळेला जे शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य शेअर होल्डरचं नुकसान केलं त्याला राहुल गांधी स्वतः जबाबदार आहेत का, याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं आणि मग कुणावर तरी आरोप करावं। ज्यावेळेला पंतप्रधानांनी किंवा माननीय गृहमंत्र्यांनी कुठल्याही सभेमध्ये भाषण केलं तेव्हा भारताची अर्थव्यवस्था कशी जोरात आहे आणि भारतामधल्या शेअर बाजारामधला सेन्सेक्स आणि निफ्टी कसा वेगाने वाढतोय याचं त्यांनी फक्त वर्णन केलं। सर्वसामान्यतः सेन्सेक्स आणि निफ्टी हे चढ उतार होतात, ते कुठल्या तरी परसेप्शन वरून होतात, शेअर बाजार नेहमी परसेप्शन वरती चालतो, त्यामुळे असं काही कुणी सांगितलं बाबा पंतप्रधान म्हटले म्हणून कोणी शेअर खरेदी करत नाही, लोक त्यांच्या ऍडवायझर कडून किंवा असा सल्ला घेऊन करतात। मात्र ज्यावेळेला नकारात्मक बातमी येते, जशी हिंडनबर्ग रिपोर्टच्या बद्दल बातमी आली जी राहुल गांधींनी इनिशिएट केली होती, त्यावेळेला मात्र शेअर बाजार अतिशय मोठ्या प्रमाणावर कोलॅप्स होतो, तसा तो हिंडनबर्ग रिपोर्टच्या वेळेला झाला होता। त्यामुळे राहुल गांधींना जर थोडीफार नैतिकता असेल तर पहिल्यांदा त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं आणि मग या आत्ताच्या घटनेबाबत त्यांनी जेपीसीची मागणी करावी। नक्कीच आंबेकर सर, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत विश्लेषणासाठी।